आपल्या मागील सत्रात आपण बीजगणितीय पदांची बेरीज आणि वजाबाकींशी जोडलेले गैरसमज बघितले आपण उदाहरणासहित हे पाहिले की आपण दोन बीजगणितीय पदांना कसे जोडू शकतो मित्रांनो या, या सत्रात आपण दोन बीजगणितीय पदांच्या बेरीज आणि वजाबाकीची आणखी काही उदाहरणे पाहू ही दोन पदे पहा चला दुसऱ्या पदाला पहिल्या पदातून वजा करूया नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की कमीत कमी दुसऱ्या पदावलीला कंसात लिहिलं पाहिजे हे यासाठी कारण आपण शिकलो हो आहोत की जेव्हा आपण कोणत्याही पदावलीतून एक किंवा एक पेक्षा जास्त पदांना वजा करतो तेव्हा ती सर्व पदांची चिन्हे बदलली जातात अशा प्रकारे कंस उघडल्यावर आपल्याला हे मिळते अशा प्रकारे अधिक एक्स ऋण एक्स बनतो आणि ऋण तीन अधिक तीन मध्ये परावर्तित होतो आता आपण सर्व समान पदांचे समूह बनवूया समान पदांना जोडल्यावर आपल्याला शेवटची पदावली अशी मिळते आता या पायरीला बघा आपण याला असेही लिहू शकतो आता जर आपण या पायरीची तुलना या पायरीशी केल्यास आपल्याला असे दिसेल की एक्स आणि ऋण तीन यांची चिन्हे उलट आहेत तर आपण असं म्हणू शकतो की कोणतेही पद वजा करणे त्याच्या उलट पदाशी बेरीज करण्यासारखे आहे म्हणून एक्स वजा करणे म्हणजे ऋण एक्स ला मिळवणे आणि ऋण तीन वजा करणे म्हणजे अधिक तीन मिळवणे ही पद्धत वजाबाकी करायला आपल्याला एक सोपी पद्धत शिकवते आपण या दोन्ही पदावल्यांना एका खाली एक लिहून वजा करू शकतो जेव्हा आपण अशा प्रकारे वजाबाकी करतो तेव्हा प्रत्येक पदावलीला वेगवेगळ्या ओळीत लिहिताना समान पदे एकाच रकान्यात एका खाली एक अशा पद्धतीने लिहिली जातात लक्षात असू द्या की आपल्याला दुसऱ्या पदावलीच्या सर्व पदांची चिन्हे बदलायची आहेत कारण आपण पाहिले की कोणतेही पद वजा करणे त्याच्या उलट पदाशी बेरीज करण्यासारखे आहे आता हे उदाहरण पहा चला हे सोडवूया येथे आपल्याला प्रथम या दोन पदांची बेरीज काढावी लागेल आणि मग या पदाला त्या बेरजेतून वजा करावा लागेल चला आता या दोन पदांना जोडूया आपण पहिलं पद लिहूया आता या पदाला ज्याला अधिक करायचे आहे ते लिहिताना आपल्याला लक्ष द्यावं लागेल की आपण समान पदांना एका खाली एक लिहित आहोत अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दोन पदांची बेरीज मिळाली आता या बेरजेमधून आपल्याला तिसरे पद वजा करायचे आहे तर चला पहिले पद लिहूया आता परत एकदा तिसऱ्या पदाला लिहिताना आपल्याला समान पदांना एका खाली एक लिहावे लागेल अगदी अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या पदावलीच्या सर्व पदांची चिन्हे बदलूया आता बेरीज केल्यावर आपल्याला हा परिणाम बघायला मिळतो तर या सत्रात आपण उदाहरणांच्या मदतीने बीजगणितीय पदांची बेरीज आणि वजाबाकी शिकलो पुढील सत्रात आपण बीजगणितीय पदांची बेरीज आणि वजाबाकीशी जोडलेल्या गैरसमजांबद्दल बोलूया